आपण पाहताय मुख्यमंत्र्यांची खुर्ची या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मकरित्या खड्ड्यात घातलेली आहे। आत्ता सध्याच्या असलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मंत्रिपदाच्या पाठीमागे धावत आहेत। त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये या रस्त्यांची झालेली दुरावस्था याच्याकडेही लक्ष द्यावं आणि कुठे ना कुठेतरी जर याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा झाली नाही तर येत्या काळामध्ये जनता मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही। महाड तालुक्यातील रस्त्यांची सध्या दैना उडाली असून मुंबई गोवा महामार्गापासून ते औद्योगिक क्षेत्र परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे MIDC रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले। यावेळी MIDC भागातील देशमुख कांबळे फाट्यावर सर्व शिवसैनिक जमले होते। MIDC प्रशासन तसेच राज्य सरकार विरोधात घोषणा देत मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक खुर्चीच खड्ड्यात घालून शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। कित्येक वर्ष सातत्याने MIDC परिसरातील मुख्य रस्त्यासहित अंतर्गत रस्ते हे खड्डेमय असून यातील खड्ड्यामध्ये अनेक दुचाकीस्वार अपघात होऊन मृत तसेच जखमी झाले आहेत। बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी देखील यापूर्वी या खड्ड्यांविरोधात आंदोलन केले होते। त्यावेळी त्यांना MIDC कडून खड्डेरहित रस्त्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु ते आश्वासन हवेतच विरले असून त्याला हरताळ फासण्याचे काम MIDC प्रशासनाने केले असल्याचे दिसून येत आहे। हा रस्ता दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्र परिसरात जाणाऱ्या कामगार प्रवासी व पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून येत्या 8 दिवसात जर का रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता व्यवस्थित केला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे। नांगलवाडी फाट्यापासून हा MIDC मुख्य रस्ता अगदी शेवटपर्यंत पूर्णपणे या रस्त्याची चाळण झालेली आहे आणि सर्वत्र फार मोठे मोठे अशा पद्धतीचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। या MIDC या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणावरती माझा कामगार बांधव असेल, आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे ग्रामस्थ असतील, या परिसरामध्ये असलेल्या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, त्यांना सातत्याने या रस्त्याचा वापर या निमित्ताने करायला लागतो। पण आता जर आपण या रस्त्याची परिस्थिती बघितली तर प्रचंड मनस्ताप या परिसरातल्या नागरिकांना, कामगारांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। आज तातडीने सरकारने या ठिकाणी या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या सगळ्या त्रासातनं आम्हाला ग्रामस्थांना मुक्त करावं याच्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहताय मुख्यमंत्र्यांची खुर्ची या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मकरित्या खड्ड्यात घातलेली आहे। आत्ता सध्याच्या असलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मंत्रिपदाच्या पाठीमागे धावत आहेत। त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये या रस्त्यांची झालेली दुरावस्था याच्याकडेही लक्ष द्यावं आणि कुठे ना कुठेतरी जर याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा झाली नाही तर येत्या काळामध्ये जनता मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला आम्ही सगळेजण इथं आत्ता आलेलो आहोत। मागणी करायची म्हणजे येता जाता बिरवाडीवाल्यांना किंवा महाडवाल्या लोकांना कंपनीत जाता येता एवढे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि एवढा लोकांना त्रास होतोय ह्याच्याकडे प्रशासन एकदम दुर्लक्ष करतंय। ह्या MIDC रस्ता आहे, MIDC मागच्या ग्रामपंचायतीमध्ये 100% पहिला MIDC हे व्हायचा निधी वर्ग व्हायचा, आता 100% MIDC वर्ग होतोय। 50% ते ग्रामपंचायत देणार, 50% त्यांच्यासाठी वापरणार त्यांच्या अंतर्गत रस्त्यांसाठी इतर सोयीसाठी। मग ते एवढं असताना पण पहिला निधी त्यांचा होता, MIDC महामंडळ आहे मोठं, त्यांच्याकडे पैसे कमी पडले होते म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीचे पैसे वर्ग करून घेतले। मग ते पण 50% त्यांना आता झालेत आणि तरी पण जर ही परिस्थिती अशी असेल तर मग आपण त्यांना दाब विचारला पाहिजे म्हणून आम्ही त्या दाब विचारायला आलो आहे। ह्याच्या लवकरात लवकर MIDC ताबडतोब रस्ता करून घ्यावा आणि आम्हाला लोकांना थोडंसं येण्याजाण्यासाठी सुखसोयीचं कसं होईल ह्याचा उपाय कराव्यात। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे धनंजय उर्फ बंटी देशमुख, शिवसेना वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे, सरपंच काळीज खरवले, चैतन्य मामूनकर, मनोज चव्हाण, बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य शकील माटवणकर, असनपोई उपशाखाप्रमुख कृष्णा शिंदे, जेते टेमघर माजी सरपंच सचिन इंदुलकर, टेमघर ग्रामपंचायत सदस्य आनंद सकपाळ यांसह इतर पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।